नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे यांच्या माध्यमातून खानदेश संस्कृती परंपरेला उजाळा मिळावा या हेतूने नाशिक मधील ठक्कर रोम येथे 5व्या खानदेश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटन कार्यक्रमापूर्वी सकाळी 8:30 वाजता सिडकोतील विजयनगर येथून भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेचे उद्घाटन भागवत कथाकार समाधान महाराज शर्मा आणि आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि हवेत फुगे सोडून शुभारंभ करण्यात आला. ही शोभायात्रा विजयनगर येथून निघून पवननगर दिव्या अँड लॅब्स त्रिमूर्ती चौक मार्गे ठक्कर डोम येथे पोहोचली. या शोभायात्रेत सजवलेली बैलगाडी, उंट, घोडे, आदिवासी नृत्य, वेशभूषा, बालशिवाजी, हनुमानजींचे नृत्य, शिरपूर येथून आलेले ढोल पथक यामुळे महोत्सवात रंगत भरली. तसेच विविध देवदेवतांच्या वेशभूषेतील बोहाडा पथक, मदारीचे खेळ, ढोलताशा पथक, पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी यांनी लक्ष वेधून घेतले होते. 5व्या खानदेश महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन दीप प्रज्वलनाने आणि जाती फिरवून अहिराणी ओव्या गाऊन महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचा आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याचबरोबर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा देखील सत्कार करण्यात आला. खानदेशी अन्न पदार्थांची, खाद्याची संस्कृती परंपरा ही आजही प्रत्येक खानदेशीच्या घरात टिकून असून पुढील पिढीला खानदेशी संस्कृती कळाली पाहिजे यासाठी खानदेश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे खास अहिराणीतून आपल्या प्रास्ताविकात आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त केलं. सर्वांसन अहो खानदेश महोत्सव सुरू शे चांगला सहा सालसन महोत्सव पूर्ण खानदेशमा आणि नाशिक शहरमा जे नाव कमाले लोकप्रियता मिळली लोकांनी नावाज 4 दिवसन सगळ्या कार्यक्रमाचे जो प्रतिसाद दिला त्यातील प्रेरणा दिसन आणि या वर्षीने भी 4 रोजन महोत्सव भरायचे. आज या महोत्सवासाठी आपल्यामध्ये खास उद्घाटनासाठी उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक त्याचबरोबर हा आपला 5वा महोत्सव होतो आहे आणि दरवर्षी त्याच उत्साह आपण सर्वजण या महोत्सवाला प्रतिसाद देतात त्याबद्दल सगळ्यांचा मी खूप मनापासून आभार मानते. आपण बघतो आहोत की नाशिकमध्ये आपल्या खानदेशमधील सर्व बंधू भगिनी अनेक लोक हे नाशिकमध्ये ज्या वेळेला स्थायिक होतात त्यावेळेला नाशिकमध्ये आल्यानंतर ते पूर्णपणे नाशिककर होतात आणि नाशिकचे नाशिकमध्ये पूर्णपणे मिसळून जातात. आपली संस्कृती, आपली परंपरा, आपले नातेवाईक, आपलं सर्व खाद्यपदार्थ हे सर्व आपल्या खानदेशातलं आहे ते पुढे चालू ठेवण्याकरता आपण नाशिकमध्ये हा महोत्सव भरवतो जेणेकरून हे लोक जे स्थायिक होतात त्यांच्या या परंपरेला उजाळा देणं त्याचबरोबर पुढच्या पिढीला या सर्व चालीरीती या सगळ्या माहीत होणं हे फार महत्वाचं आहे आणि ही संस्कृती टिकली पाहिजे. आपल्याकडे नेहमी सांगतात की संस्कृती टिकली तर देश टिकेल आणि देश टिकला तर आपला धर्म आपण टिकवणार आहोत. आपल्या या निमित्ताने आपले सगळे खानदेशमधले माणसं हे एकत्र येतात आणि एक वेगळाच आनंद प्रत्येकाच्या मनामध्ये असतो कारण इथे आल्यानंतर इथलं जर आपण बघितलं तर आज 100 स्टॉल इथे लागलेले आहेत त्यामध्ये खानदेशी पदार्थ खास करून पुरणाचे मांडे असतील त्याचबरोबर आपल्या गावाकडच्या आकळण्याच्या भाकरी असतील पिठलं असेल किंवा जळगावचे आपले वेगळे वेगळे वाळवणीचे पदार्थ असतील हे सगळे पदार्थ आज इथे मिळत आहेत आणि त्यामुळे या खानदेश महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी खास लांबून लांबून लोक या महोत्सवाला भेट देतात आणि मागच्या वर्षी तर हा खानदेश महोत्सव बघून कल्याणला सुद्धा त्यांनी आयोजन केलं आणि तिथे सुद्धा खूप चांगला प्रतिसाद या महोत्सवाला मिळालेला आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सीमाताई हिरे यांनी सुरू केलेल्या आनंद मेळ्याला भव्य स्वरूप आले असून नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी खानदेश महोत्सवाचं रूपांतर केले आहे. खानदेशची संस्कृती, खाद्यपदार्थ यांची लोकांना माहिती व्हावी तसेच खानदेशच्या खाद्यपदार्थांची रेल येथे बघावयास मिळत आहे. अहिराणी गीते, अहिराणी भाषेचे संवर्धन यावर या महोत्सवात विशेष भर देण्यात येत असून महोत्सवात 100 हून अधिक खानदेशी खाद्यपदार्थांचे स्टॉल येथे लावण्यात आले आहे. यावेळी या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी
खानदेशची वैभव आणि भाषा यांची जपवणूक करण्याची गरज असून खानदेश महोत्सवाने त्यास निश्चितच चालना मिळेल असे गौरव उद्गार काढत आमदार सीमा हिरे यांच्या कामाचं कौतुक केलं। पण हिरेंच्या बाबतीमध्ये तसा प्रोटोकॉल माझा पाहणं म्हणजे मी त्यांच्या बाबतीत एक गुन्हा करतोय असं मला वाटतं। तुम्हाला एक प्रसंग सांगतो, जो मनुष्य जेव्हा सत्तेवर असतो त्याच्या मागे फार लोक असतात। अनेक मुख्यमंत्र्यांना बसवण्याची बदलण्याची संधी मला राजीव गांधींनी दिली, जनरल सेक्रेटरी ऑल इंडिया काँग्रेस कमिटी। पण जेव्हा आपण माजी असतो तेव्हा थोडस काही अडचणी असतो। शिंदे साहेब मुख्यमंत्री इथं आले कार्यक्रमाला कला मंदिर मध्ये, मी अँटी चेंबर मध्येच थांबलो कारण मी त्यांच्या कार्यक्रमाचा सहभाग नव्हतो। ते बाहेर निघताना मी त्यांना एक निवेदन दिलं, पण इतक्या घाईमध्ये होते कर्मिक साहेब त्या दिवशी त्यांना दीपोत्सवाला जायचं, आपले राज ठाकरे साहेबांनी ठेवले आणि म्हणून ताबडतोब विमानाने निघायचं होतं। ते जबाबदारीने माझ्या हातातलं घेतलं, मॅडम मी बघतो मंदिरात गेलं, दोन तीन तास खाली पडले, दोघं तिघं आमदार पळत गेले, मी तर तिथंच थांबलो। पण सीमाताई माघारी आल्या, त्यांनी ते कागद उचलले आणि पळत पळत जाऊन मुख्यमंत्र्यांना दिले। ही म्हणतात भाची, ही म्हणतात लहानपणी की आपल्यावरच प्रेम। आम्ही जेव्हा त्या फोन करते तेव्हा आम्ही येणार नाही कसं बोल, विशेषने मला टोकलं की काही काही ठिकाणी मी तुम्ही प्रोटोकॉल शिवाय जाता। त्याला मी म्हटलं त्याच्यामुळेच मी चार चार वेळा बाहेरच्या बद्दल सांगितले होते, लोकांशी संपर्क वाढवला आणि चार वेळा मला जाता आला नाही खांदे, आता जा मी खांदेश महोत्सवाला जरूर जा आणि त्याच्यामुळे तुमचं दर्शन झालं। बरगदचा कार्यक्रम आहे, तुम्ही सर्वांनी खूप एन्जॉय करावं आम्हालाही वाटलं, तर तिलाही घेऊन येतो मी खांदेच्या बॉर्डरवरचं तिचं माहेर आहे नागाचं आणि मी फिरवतो इथं। खांदेचे मांडे, खांदेची कानबाई आणि खांदेचं वैभव, खांदेची भाषा काय नाही। आपला राजपूत येतोय परवा प्राजक्ता माणेच्या त्या ग्रुप बरोबर, तुम्ही बघत असाल आश्चर्य जत्रा, मी जास्त टी व्ही बघत नाही पण ते आवर्जून बघतो का पहाटे सुद्धा मी 5 वाजता उठलो का व्यायाम करताना ते लावून देतो हास्य जत्रा, एवढं चांगलं आहे आणि ते सगळे तर तुम्हाला भेटायला येतात, मजा आहे ना। ही सगळी मजा आपण त्या खानदेश महोत्सवाच्या निमित्ताने उपभोगूया। मलाही आणखी थोडा वेळ सहभागी नंतर का उद्या परवा होता आला तर मी जरूर होईल। तुम्हाला सर्वांना धन्यवाद, जय हिंद। या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री विजयनवल पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, महानगराध्यक्ष प्रशांत जाधव, सरचिटणीस नाना शिलेदार, मंडलाध्यक्ष अविनाश शिंदे, देवदत्त जोशी, मनसेचे नेते सलीम मामा शेख, महोत्सवाच्या आयोजक आमदार सीमा हिरे, महेश हिरे, रश्मी हिरे बेंडाळे, प्रतिभा पवार, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सोनाली ठाकरे, अर्चना दिंडोरीकर, अलका अहिरे, श्याम बडोदे, राजेश दरोडे, योगेश हिरे, राकेश ढोमसे, राजन लाभे, रामदास वाघ, उषाताई सावंत, सुभाष अहिरे, सुरेश पवार, डॉक्टर पल्लवी बनसोडे, शिवाजी साळुंके, डॉक्टर मंजुषा दराडे, हर्षवर्धन बोराडे, धीरज चौधरी, मनीषा पाटील, सदाशिव सूर्यवंशी, अजय बिरारी, मनीषा पाटील आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी हिरे बेंडाळे यांनी केले।